हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात, मग थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवरही करावी. पालकमंत्र्यांनी राज्य शासनाकडून येणारी महापालिकेची थकबाकी मिळवून द्यावी, जेणेकरून कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कल्याणमधल्या मोर्चात केली. मनसेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता. KDMC मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन, कोविड भत्ता आणि विमा संरक्षणाचे पैसे अदा करण्यात यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. कल्याण पश्चिम येथील सुभाष मैदानापासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर आणि मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.